नमस्कार मित्रांनो, FYBSCचं प्रॅक्टिकल आज आपण सुरुवात करतो आहोत। या सेमिस्टरमध्ये प्रॅक्टिकलचं आपण डेमॉन्स्ट्रेशन देणार आहोत। या सेमिस्टरमध्ये आपल्याला प्रॅक्टिकलचे 10 एक्सपेरिमेंट पूर्ण करायचे आहेत। त्याच्यामध्ये फिजिकल केमिस्ट्रीचे 3 आहेत, ॲनालिटिकल केमिस्ट्रीचे आपले 4 एक्सपेरिमेंट आहेत आणि उरलेले एक्सपेरिमेंट इनऑर्गॅनिक क्वालिटेटिव्ह एनालिसिसचे। ठीक आहे, फिजिकल एक्सपेरिमेंटचा पहिला जो एक्सपेरिमेंट आहे त्या एक्सपेरिमेंटचं नाव आहे डिटर्मिनेशन ऑफ डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक मोनोबेसिक ऍसिड यूजिंग कंडक्टोमीटर। हे जे इन्स्ट्रुमेंट दिसते मित्रांनो, या इन्स्ट्रुमेंटला म्हणतात कंडक्टोमीटर। ठीक आहे, आणि या कंडक्टोमीटरच्या मदतीने आपली आपण जे वीक मोनोबेसिक ऍसिड वापरणार आहोत, ॲसिटिक ॲसिड हे वीक मोनोबेसिक ऍसिड आहे का, हे वीक ऍसिड का आहे, ज्यावेळेस ॲसिटिक ॲसिड म्हणून H+ सुटा होतो मित्रांनो आणि ॲसिटेट अनायन तयार होतो, तो ॲसिटेट अनायन त्या ठिकाणी स्टॅबल होत नाही म्हणून तो H+ इझिली डोनेट करत नाही, म्हणून ॲसिटिक ॲसिड कसं आहे, वीक ॲसिड आहे। ठीक आहे, आणि मोनोबेसिक ॲसिड का म्हणतो आपण त्यांना, कारण की त्याच्याकडे रिप्लेसेबल एक हायड्रोजन आहे, एक OH ग्रुप त्यामध्ये प्रेझेंट आहे, म्हणून तो कोणता ॲसिड आहे, मोनोबेसिक ॲसिड। ठीक आहे, असे ह्या वीक मोनोबेसिक ॲसिडचा आपल्याला डिसोसिएशन कॉन्स्टंट काढायचा आहे युजिंग कंडक्टोमीटर। ठीक आहे, आता त्याच्यासाठी अजून एक आपल्याला सेल लागतो, हा सेल आहे, या सेलला आपण म्हणतो कंडक्टिव्हिटी सेल। मित्रांनो, हा कंडक्टिव्हिटी सेल पायरेक्स ग्लासचा बनलेला आहे, याच्यामध्ये प्लॅटिनम इलेक्ट्रोड आहे आणि त्याला कोटिंग केलं आहे प्लॅटिनम ब्लॅकची। या कंडक्टिव्हिटी सेलच्या मदतीने आपण ॲसिटिक ॲसिडचा काय करणार मोजणार आहोत, कंडक्टन्स मोजणार आहे आणि त्या कंडक्टन्सच्या मदतीने आपण काय करणार आहोत, डिसोसिएशन कॉन्स्टंट काढणार आहोत। ठीक आहे, हां, आपल्याला ॲपरेटस काय काय लागतं या ठिकाणी, हे आहे कंडक्टोमीटर, हा कंडक्टिव्हिटी सेल आहे मित्रांनो। त्याच्यानंतर आपल्याला एक लागणार आहे बीकर लागणार आणि 25 ml आपल्याला काय लागते, पिपेट लागते। ओके, हे झालं ॲपरेटसबद्दल। आणि याला लागणारे केमिकल्स काय काय मित्रांनो, आपल्याला केमिकल्स लागत आहेत 0.02 molar KCl सोल्युशन आणि 0.1 ॲसिटिक ॲसिड सोल्युशन। ठीक आहे, आता आपण ॲक्च्युअल एक्सपेरिमेंटला सुरुवात करूया। मित्रांनो, हा कंडक्टोमीटर आहे। ठीक आहे, बघा हे जे नॉब्स दिसत आहेत आपल्याला, या नॉबमध्ये आपण कोणता सेल इन्सर्ट करणार आहोत, कंडक्टिव्हिटी सेल इन्सर्ट करणार आहे। ठीक आहे मित्रांनो, कंडक्टोमीटर वापरण्या अगोदर आपल्याला त्याला काय करावं लागणार आहे, स्टँडर्डाइज करावं लागणार आहे। ठीक आहे, मग स्टँडर्डायझेशनसाठी हा नॉब दिलेला आहे, हा ज्यावेळेस नॉब आपण खाली करणार, बघा ॲरो पुढे खाली, आणि हे जी आपली रेंज आहे ती कुठे पाहिजे, 2 μs वर पाहिजे, हा नॉब इथे पाहिजे आणि इथे किती यायला पाहिजे मित्रांनो, 1.00 यायला पाहिजे, इथं सध्या येत नाही इथे, त्यामुळे आपल्याला बघा हा जो कॅलिब्रेशनचा नॉब आहे तर कॅलिब्रेशनचा नॉब आपण फिरवणार आणि त्या ठिकाणी आपल्याला किती रीडिंग मिळवायचं, आपल्याला 1 रीडिंग मिळवायचं। बघा परत आपण पहिले आपण इन्स्ट्रुमेंट बंद केलं, त्या इन्स्ट्रुमेंट परत सुरू करतोय, इन्स्ट्रुमेंट सुरू केल्यानंतर आपल्याला त्याला स्टँडर्डाइज करायचं आहे, म्हणून हा जो स्टँडर्डायझेशन नॉब आहे तो खाली करतोय आपण आणि इथं हा कुठे पाहिजे, इथंच पाहिजे। ठीक आहे, हां, आपल्याला इथं हा 1 आणायचा आहे, आपल्याला इथं कॅलिब्रेशनचा जो स्क्रू दिला आहे त्याच्या मदतीने आपण तो ॲडजस्ट करणार आहोत। ठीक आहे, बघा मित्रांनो इथं रीडिंग किती दिसतं आपल्याला, 1, म्हणजे हा जो कंडक्टोमीटर आहे, बघा रीडिंग किती दिसतं आहे, 1.00, हा कंडक्टोमीटर काय झाला मित्रांनो, आता स्टँडर्डाइज झाला आहे। ठीक आहे, आता स्टँडर्डाइज झाल्यानंतर आपल्याला हा नॉब वरती करायचा, कारण की आपल्याला काय घ्यायचं आहे, आता रीडिंग्स घ्यायचे। ओके, बघा आता रीडिंग घेताना सुरुवातीला आपल्याला काय जोडावं लागेल, ठिकाणी हा आपला कंडक्टिव्हिटी सेल। ठीक आहे, हां, आता आपल्याला सुरुवातीला आपल्याला कंडक्टन्स मोजायचा आहे 0.02 molar KCl सोल्युशनचा। आपण हे जे KCl सोल्युशन आहे हे बीकरमध्ये घेणार आहोत, 50 ml सोल्युशन घेणार आहोत आणि त्याचं आपण पहिले कंडक्टन्स मोजणार आहोत। ओके, मित्रांनो बीकरमध्ये आपण 0.02 molar KCl सोल्युशन घेतलेलं आहे, हे 0.02 molar KCl सोल्युशन, हे सोल्युशन आपण या बीकरमध्ये घेतलं आहे मित्रांनो, आणि ह्या बीकरमध्ये आपण आता हा कंडक्टिव्हिटी सेल डीप करणार आहोत आणि आपल्याला हा जो नॉब आहे हा नॉब फिरवायचा आहे, ज्या ठिकाणी आपल्याला मॅक्सिमम रीडिंग मिळेल मित्रांनो ते रीडिंग आपल्याला नोट डाऊन करायचं आहे। ठीक आहे, बघा किती रेडिंग मिळते आपल्याला या ठिकाणी, 2.64
इथं हा जो नॉब आहे त्याचं रीडिंग आहे 2.64 × 10⁻³। मग हा जो आपला के सी एल आहे त्या के सी एलचं रीडिंग किती आला मित्रांनो, 2.64 × 10⁻³। ओके, हे आपलं 0.02 मोलर के सी एलचं रीडिंग झालं आहे. ओके मित्रांनो, आपण के सी एलचा कंडक्टन्स मोजलेला आहे. ठीक आहे, आता ॲक्च्युअल आपल्याला आपलं जे वीक ॲसिड आहे, वीक मोनोबेसिक ॲसिड दॅट इज ॲसिटिक ॲसिड, त्याचा आपल्याला कंडक्टन्स मोजायचा आहे. काय करावं लागेल मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला या बीकरमध्ये 50 ml 0.1 नॉर्मल ॲसिटिक ॲसिड घ्यायचं आहे. ठीक आहे, आपण आता त्या बीकरमध्ये ॲसिटिक ॲसिड घेऊया. हा बीकर आपण व्यवस्थित कंडक्टिव्हिटी वॉटरनेच व्यवस्थित वॉश करतो आहे. आपण ड्युरे पण रिन्स करून घेणार कंडक्टिव्हिटी वॉटरने. मित्रांनो, आपण आता घेतो 0.1 मोलर ॲसिटिक ॲसिड सोल्युशन. हे आपण ही 25 ml पिपेट आहे, आपल्याला 50 ml घ्यायचं आहे, त्यामुळे 2 पिपेट्स आपल्याला घ्यावं लागतील. मित्रांनो, बीकरमध्ये आपण घेतलं आहे 0.1 मोलर ॲसिटिक ॲसिड सोल्युशन. या 0.1 मोलर ॲसिटिक ॲसिड सोल्युशनचा आपल्याला कंडक्टन्स मोजायचा आहे. ठीक आहे, हां, परत आपण कंडक्टिव्हिटी सेल या कंडक्टिव्हिटी वॉटरने वॉश करून घेतलेला आहे आणि हा सेल आपण आता या सोल्युशनमध्ये डीप केलेला आहे. बघा आपल्याला किती रेटिंग मिळत आहे, 0.49 × 10⁻³। हे कशाचं रीडिंग झालं आहे मित्रांनो, 0.1 मोलर ॲसिटिक ॲसिडचं कंडक्टन्स झालेलं आहे. ठीक आहे, आता पुढे काय करायचं आहे मित्रांनो, आपल्याला या 0.1 मोलर ॲसिटिक ॲसिडपासून 0.05 मोलर करायचं आहे. 0.1 रीडिंग किती आपलं, 0.50. ओके, हां, आपण ते रीडिंग व्यवस्थित नोट डाऊन करून घ्यायचं आहे. हां, त्याच्यानंतर 0.1 मित्रांनो आपल्याला 0.05 तयार करायचं आहे. कसं तयार करू शकतो आपण, याच्यातून 25 ml ॲसिटिक ॲसिड पिपिट आउट करून बाहेर टाकायचं आहे आणि 25 ml काय टाकायचं आहे, पाणी टाकायचं आहे. ॲसिडची क्वांटिटी निम्मी केली, 0.1 कन्वर्जन कशामध्ये केलं आपण, 0.05 केलेलं आहे. ओके, मग आता 0.05 सोल्युशन आपण तयार करूयात आणि त्याचा कंडक्टन्स बघू. पहिली रेटिंग किती आहे, 0.50 × 10⁻³. बघा मित्रांनो, काय केलं आहे आपण, जे 0.1 ॲसिटिक ॲसिड सोल्युशन होतं त्याच्यातून 25 ml ॲसिड पिपिट आउट केलं आणि 25 ml काय टाकलं, कंडक्टिव्हिटी वॉटर टाकलं. कंडक्टन्स किती दिसतो आता, 0.37 × 10⁻³. हा कंडक्टन्स कशाचा आहे मित्रांनो, 0.05 मोलर ॲसिटिक ॲसिडचा. किती रीडिंग आहे, 0.37 × 10⁻³. ओके, हां मित्रांनो, आता समजा याच्यातून आपण अजून 25 ml पाणी काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये काय टाकलं आहे, 25 ml ॲसिड टाकलं आहे, तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार, याच्या निम्म म्हणजे 0.025 नॉर्मलचं सोल्युशन आपण तयार करू. ठीक आहे, मग आता बघा परत काय करणार, मागच्या सारखी प्रोसेस रिपीट करतो आहे आपण. 25 ml पाणी, 25 ml हे जे याच्यातून पिपिट आउट करणार, 25 ml काय टाकणार, कंडक्टिव्हिटी वॉटर टाकणार. मित्रांनो, 0.05 नॉर्मल सोल्युशनमधून आपण 25 ml पिपिट आउट केलं आहे ॲसिड मिक्सचर आणि 25 ml त्या ठिकाणी कंडक्टिव्हिटी वॉटर ॲड केलं आहे. हे जे सोल्युशन तयार झालं आहे याची नॉर्मॅलिटी आहे 0.025 नॉर्मल आणि याचा कंडक्टन्स येतो 0.26 × 10⁻³. हे तिसरं रीडिंग आलं आपलं आहे. आता मित्रांनो, समजा परत आपण 25 ml याच्यातून पिपिट आउट केलेलं आहे आणि 25 ml आपण कंडक्टिव्हिटीवर टाकलं, तर याचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार, 0.0125 नॉर्मलचं सोल्युशन तयार होणार आणि त्याचं आपल्याला काय मोजायचं आहे, कंडक्टन्स मोजायचं आहे. सो अगेन आपण 25 ml पिपिट आउट करणार हे ॲसिड मिक्सचर, ॲसिड सोल्युशन आणि 25 ml त्या ठिकाणी कंडक्टिव्हिटी वॉटर ॲड करणार आहोत. काय केलं आपण, 0.025 नॉर्मलपासून काय तयार केलं आहे, 0.0125 नॉर्मलचं ॲसिटिक ॲसिडचं सोल्युशन तयार केलं. आता त्याचा कंडक्टन्स किती येतो, 0.19 × 10⁻³. मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे चार सोल्युशन्स तयार केले आणि चौघांचं काय मोजलं आहे, कंडक्टन्स मोजलं आहे. ठीक आहे, आता आपण याचं कॅल्क्युलेशनकडे बघूयात. मित्रांनो, आपण आता कॅल्क्युलेशन बघणार आहोत. आपण जो एक्सपेरिमेंट परफॉर्म केलेला आहे, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक मोनोबेसिक ॲसिड, त्याचं आपण आता कॅल्क्युलेशन बघतो. मित्रांनो, एक्सपेरिमेंट करताना सुरुवातीला आपण काय केलं, कंडक्टोमीटर स्टँडर्डाइज केला आणि स्टँडर्डाइज केल्यानंतर पहिलं रीडिंग आपण कोणाचं घेतलं होतं, 0.02 मोलर के सी एल सोल्युशनचं. त्याचं आपलं रीडिंग किती आलं होतं मित्रांनो, त्याचं रीडिंग आलं होतं आपलं 2.64 × 10⁻³. ठीक आहे, ते काय होतं आपलं, कंडक्टन्स ऑफ 0.02 मोलर के सी एल किती येतो, 2.64 × 10⁻³. ठीक आहे, त्याच्या मदतीने आपल्याला काय काढायचं आहे, सेल कॉन्स्टंट. आता सेल कॉन्स्टंट काढण्याचा फॉर्म्युला काय आहे,
स्पेसिफिक कंडक्टेंस ऑफ 0.02 मोलर के केसीएल एट रिस्पेक्टेड टेम्परेचर 25 डिग्री सेल्सियस आपण टेम्परेचर पकडूयात, ठीक आहे, भागिले ऑब्झर्व्ड कंडक्टेंस ऑफ 0.02 मोलर केसीएल, ठीक आहे, म्हणजे 25 डिग्री सेल्सियसला केसीएलचा कंडक्टेंस भागिले तुमचा रीडिंग। आता हा जो 25 डिग्रीला स्पेसिफिक कंडक्टेंस आहे केसीएलचा त्याची व्हॅल्यू आहे स्पेसिफिक कंडक्टेंस ऑफ 0.02 मोलर केसीएल 25 डिग्री सेल्सियस त्याची व्हॅल्यू किती आहे 2.76 × 10⁻³, ठीक आहे, डिवाइडेड बाय काय सांगितलं आपण कंडक्टेंस ऑफ 0.02 मोलर केसीएल म्हणजे आपलं जे रीडिंग आलं किती रीडिंग आलं आपलं आपलं रीडिंग आलं आहे 2.66 × 10⁻³ कॅन्सल मग 2.76 / 2.66 तर याचा भागाकार आपला येतो आहे 1.045, ठीक आहे, हा आपला आला आहे हा काय आला मित्र आपल्याला सेल कॉन्स्टंट आला आहे, ठीक आहे। हा आता ह्या सेल कॉन्स्टंटच्या मदतीने आपण स्पेसिफिक कंडक्टन्स काढणार आहोत, ठीक आहे, पहिली स्टेप काय केली आपण सेल कॉन्स्टंट काढला त्याचा हा फॉर्म्युला आहे आपली व्हॅल्यू किती आहे सेल कॉन्स्टंटची 1.045, ठीक आहे। आता ह्या सेल कॉन्स्टंटच्या मदतीने आपल्याला आता पुढचे कॅल्क्युलेशन्स करायचे आहे मित्रांनो, आपण काढतो आता स्पेसिफिक कंडक्टन्स। स्पेसिफिक कंडक्टन्स कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला काय आहे सेल कॉन्स्टंट इंटू ऑब्झर्व्ड कंडक्टन्स। सेल कॉन्स्टंट किती आला आपला 1.045 बरोबर। पहिलं जे सोल्युशन घेतलं होतं आपण 50 ml कोणतं घेतलं होतं 0.1 मोलर ऍसिटिक ऍसिड सोल्युशन त्याचा आपल्याला कंडक्टन्स किती मिळाला होता त्याचा कंडक्टन्स मिळाला होता 0.50 × 10⁻³, ठीक आहे मित्रांनो। सेल कॉन्स्टंट इंटू ऑब्झर्व्ड कंडक्टन्स सेल कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपण आताच काढली काय आहे 1.045, ठीक आहे। 0.1 मोलर ऍसिटिक ऍसिडचा जो कंडक्टन्स आपल्याला मिळाला होता तो किती आहे 0.50 × 10⁻³ या दोघांचा गुणाकार येतो मित्रांनो या दोघांचा गुणाकार आहे 0.5225 × 10⁻³ हा 0.1 मोलरसाठी स्पेसिफिक कंडक्टन्स आहे, ठीक आहे। पुढे काय केलं मित्रांनो आपण त्या 0.1 मोलर ऍसिटिक ऍसिड सोल्युशन मधून 25 ml ऍसिड पिपिट आउट केलं आणि 25 ml काय टाकलं होतं कंडक्टिव्हिटी वॉटर टाकलेलं मग 0.1 पासून काय केलं होतं 0.05 नॉर्मल ऍसिडिक ऍसिड सोल्युशन आणि त्याचा कंडक्टन्स किती आलेला आहे मित्रांनो 0.37 × 10⁻³ मग याला मल्टिप्लिकेशन परत करणार 1.040 त्याचा गुणाकार येतोय त्याचा गुणाकार किती आलाय 0.3866 × 10⁻³ बरोबर कशाचा 0.05 नॉर्मल ऍसिटिक ऍसिड सो स्पेसिफिक कंडक्टन्स। पुढे काय केलं मित्रांनो परत त्याच्यातून 25 ml आपण ऍसिड सोल्युशन बाहेर टाकलं आणि 25 ml काय टाकलं कंडक्टिव्हिटी वॉटर टाकलं 0.05 पासून आपण काय तयार केलंय 0.025 नॉर्मल ऍसिटिक ऍसिड सोल्युशन तयार केलं त्याचं रीडिंग किती आलेलं आहे आपल्याकडे 0.27 त्याला परत कशाने मल्टिप्लाय करणार सेल कॉन्स्टंट या दोघांचा गुणाकार आलाय 0.2831 × 10⁻³, ठीक आहे। सर शेवटच्या रीडिंग मध्ये काय केलं आपण परत 25 ml ऍसिड बाहेर टाकलं 25 ml काय टाकलं कंडक्टिव्हिटी वॉटर टाकलं 0.025 कन्वर्जन कशात झालंय 0.125 नॉर्मल ऍसिटिक ऍसिड मध्ये त्याचा कंडक्टन्स किती आलाय 0.19 × 10⁻³ त्याला कशाने मल्टिप्लाय करतोय सेल कॉन्स्टंटने त्याचं उत्तर आलं आहे 0.19 × 10⁻³। अशा पद्धतीने सेल कॉन्स्टंटच्या मदतीने आपण काय कॅल्क्युलेट केलंय स्पेसिफिक कंडक्टन्स चौघही सोल्युशनचा। आता हा स्पेसिफिक कंडक्टन्स वापरून आपल्याला इक्विव्हॅलंट कंडक्टन्स काढायचा त्याचा फॉर्म्युला घेऊ आपण। इक्विव्हॅलंट कंडक्टन्स कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे स्पेसिफिक कंडक्टन्स इंटू 1000 डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन। स्पेसिफिक कंडक्टन्स आपण आत्ताच काढलेलं आहे, ठीक आहे। आपण पहिलं जो आपला पहिलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे
पहले कॉन्सन्ट्रेशन किती होतं 0.1 नॉर्मल ॲसिटिक ॲसिड म्हणून खाली काय ना 0.1 0.1 ॲसिटिक ॲसिडचा स्पेसिफिक कंडक्टन्स किती आला आहे 0.52 10^-3 इंटू काय 1000 म्हणजेच काय तर 10^+3 बरोबर हां म्हणजे -3 आणि +3 काय होणार कॅन्सल होणार म्हणजे 0.52 × 0.1 ठीक आहे असेच आपल्याला चौघही रेडिनचे काय काढायचे इक्विवेलेंट कंडक्टन्स ते आपण व्हॅल्यूज टाकून घेऊयात आता 0.52 × 0.1 त्याचं उत्तर आहे 5.225 हा काय आहे मित्रांनो इक्विवेलेंट कंडक्टन्स कोणाचा 0.1 मोलर सोल्यूशनचा 0.1 चा कन्वर्जन कशात केलंय 0.05 मध्ये त्याचा इक्विवेलेंट कंडक्टन्स किती आहे 0.3866 ठीक आहे इनटू 10^-3 हा स्पेसिफिक कंडक्टन्स आपला 1000 च्या ऐवजी काय 10^+3 -3 + 3 कॅन्सल होणार म्हणून 0.3866/0.05 त्याचं उत्तर आहे 7.732 अशाच पद्धतीने पुढे परत +3 - 3 कॅन्सल होणार काय शिल्लक राहते 0.2821 पुढचं कॉन्सन्ट्रेशन काय 0.025 त्याचं उत्तर आहे 11.284 आणि शेवटचं उत्तर आहे 15.88 ठीक आहे अशा मदतीने अशा पद्धतीने आपण काय कॅल्क्युलेट केलं मित्रांनो इक्विवेलेंट कंडक्टन्स ठीक आहे आता इक्विवेलेंट कंडक्टन्स नंतर आपण डिग्री ऑफ डिसोसिएशन काढणार आहोत त्याचा फॉर्म्युला बी ऑफन करूया आता मित्रांनो आपण पुढे कॅल्क्युलेट करतो डिग्री ऑफ डिसोसिएशन आपण डिग्री ऑफ डिसोसिएशन दाखवतो अल्फा या सिम्बॉलने त्याचा फॉर्म्युला काय इक्विवेलेंट कंडक्टन्स आपण आताच काढला इक्विवेलेंट कंडक्टन्स इक्विवेलेंट कंडक्टन्स भागिले इक्विवेलेंट कंडक्टन्स ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन ऍसिटिक ऍसिड साठी ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन चा इक्विवेलेंट कंडक्टन्स ची व्हॅल्यू आहे 390.7 याचा अर्थ काय होतो मित्रांनो मग इक्विवेलेंट कंडक्टन्स भागिले काय येणार 390.7 म्हणजे हे जे आपल्याला व्हॅल्यू मिळत आहेत 5.225 7.732 या प्रत्येक व्हॅल्यूला कशाने भागायचं आपल्याला 390.7 ते जे आन्सर मिळणार आहे ते आन्सर काय असणार आपलं डिग्री ऑफ डिसोसिएशन त्या व्हॅल्यूज आपण लिहून घेतो बघा आपण काय म्हटलंय इक्विवेलेंट कंडक्टन्स भागिले इक्विवेलेंट कंडक्टन्स ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन ऍसिटिक ऍसिड साठी याची व्हॅल्यू किती आहे 390.7 म्हणून प्रत्येक इक्विवेलेंट कंडक्टन्स आपल्याला कशाने भागायचंय 390.7 तुम्ही बघू शकता 5.225 हा काय होता इक्विवेलेंट कंडक्टन्स त्याला कशाने भागायला गेला आपण 390.5 प्रत्येकाला कशाने भागायला करतोय 390.7 ठीक आहे त्याचे व्हॅल्यूज ठेवायला बघा 5.225/390.7 उत्तर आले 0.0133 अशाच पद्धतीने या चौघ व्हॅल्यू आपण काढलेल्या आहेत या सगळ्या व्हॅल्यू कशा काढल्या आपण डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे काय अल्फा ठीक आहे आता ह्या डिग्री ऑफ डिसोसिएशनच्या मदतीने आपल्याला काय करायचं आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजेच के ए बघा डिसोसिएशन कॉन्स्टंट कशाने दाखवतो आपण के ए त्याचा फॉर्म्युला काय अल्फा स्क्वेअर इंटू कॉन्सन्ट्रेशन अल्फा म्हणजे काय डिग्री ऑफ डिसोसिएशन त्याचा स्क्वेअर करायचा आहे आणि त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे कॉन्सन्ट्रेशन कॉन्सन्ट्रेशन कोणकोणते होते 0.1 0.05 त्याच्या पुढचे ठीक आहे आता आपण सपोज ते पहिले रीडिंग्स घेऊन घेऊयात बघा के ए वन म्हणजे पहिल्यासाठीचं दिसून कॉन्स्टंट पहिले जे सोल्युशन होतं त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती होतं 0.1 ठीक आहे आणि त्याचं डिग्री ऑफ डिसोसिएशन किती आलं आहे 0.133 0.133² × 0.1 म्हणजे त्याचं उत्तर येतं मित्रांनो त्याचं उत्तर आलं आहे 1.76 × 10^-5 दुसरं सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन किती 0.05 त्याचं डिग्री ऑफ डिसोसिएशन किती आलं आहे 0.0197 त्याचा स्क्वेअर आता त्याचं उत्तर आलंय मित्रांनो 1.94 × 10^-5 तिसरं सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन किती होतं 0.025 त्याचं डिग्री ऑफ डिसोसिएशन किती आलंय 0.0288 0.0288² 0.025 त्याचं उत्तर येत आहे
2.07 इंटू 10^-5. शेवटच्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 0.0125. त्याचं अल्फाची व्हॅल्यू किती आहे? 0.0406. 0.0406 चा वर्ग गुणिले 0.0125. त्याचं उत्तर आलं आहे मित्रांनो 2.06 इंटू 10^-5. हे चौघही सोल्युशन्सचे काय आलेले आहे? डिसोसिएशन कॉन्स्टंट. आपल्याला मेन एनचं सगळ्यांचा मीन घेतल्यानंतर त्याचं डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिटिक ॲसिड येणार. मग त्याचा मीन कसा घेणार? KA1+KA2+KA3+KA4/4. जी व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू असणार आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिटिक ॲसिड. तो आपल्याला काढायचा. मीन के ए काय फॉर्म्युला? KA1+KA2+KA3+KA4/4. जी व्हॅल्यू येईल ती असणार आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिटिक ॲसिड. आता के वनच्या ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपण त्या ठिकाणी लिहिणार आहे. या चौघ व्हॅल्यू आपण टाकलेल्या आहे तर 4 करतो. आपल्याला फायनल आन्सर मिळतं आहे. फायनल आन्सर मिळालो मित्रांनो आपल्याला 1.95 × 10^-5. सो दिस इज द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक मोनोबेसिक ॲसिड दॅट इज ॲसिटिक ॲसिड विच वी हॅव कॅल्क्युलेटेड बाय युझिंग कंडक्टोमीटर. ओके, सो इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड द कॅल्क्युलेशन ऑफ फर्स्ट एक्सपेरिमेंट. ओके, थँक्यू.